नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये जनावे व्ही के वाय व्लॉग्स. आणि आजचा जो प्रोग्राम आहे तो असा आहे की आम्हाला आज जो प्रोग्राम आहे तो आज आहे आम्हाला आपल्याला आजायचं आहे वेताळ टेकडीवरती, ज्याला हनुमान टेकडीही बोलतात, वेताळ टेकडीही बोलतात, कुठरुडीचे टेकडीही बोलतात, खूप काही त्याला नाव येतं. सो आजचा जो आपला प्लॅन आहे आणि प्लॅन आज होता आपल्या की आपल्या सकाळी, आता तुम्हाला माहिती आहे सकाळचं ऊन वगैरे, त्यामुळे म्हटलं की नाही आपण जाऊ संध्याकाळी, जेणेकरून तुम्हाला तिकडचा सनसेट तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही नक्कीच एन्जॉय करताल. आणि आता सगळ्यांचं म्हणजे माझं योग सर जे काय आवरून झालेलं आहे, हॅलो आता निघलोय पोरं रिडेम करायला लागले. चला चला सर, चला चला ना मग, आता चला ना गाडी चालू सर. सर तुम्ही सर दोन एक पर्यंत चालू होता आपल्या स्टेशन पर्यंत. चला आता निघू आपल्या स्टेशन पर्यंत चालू. कोणतं स्टेशन? एक स्टॉप घ्यायचं मध्ये थोडा, तेवढा पाय पडून जाऊ. अरे दोन मिनिट मित्रांनो, हा दोन मिनिट मी धरतो. किरण सर तुम्ही गाडीला एकदा चालू करा. नारळ लिंबू ठेवला का नाही गाडीच्या खाली? लिंबू ठेवलाय का? ओके लिंबू ऑटोमॅटिक हा जरा हे झालंय जरा साफ करून आम्हाला. कोणतरी कार्यक्रम केला. अरे बाबू चला हे पुसू जरा थोडस आणि निघूया. योगेश येतो पडके. अरे पान नाही तुझ्याकडे. अरे काय मिरेंना चिटकायचं घालून चिटकन का मिरिंडा करत आहे काय नाही पाणी. आता जरा पाणी जरा शॉर्टेज आहे त्यामुळे जरा मिरिंडाचं आणलं, जरा जुगाड केली मिरिंडाचं. बहुत पैसे पण ते कुठे आहेत पैसे? पैसे कुठे आहेत ते? बँगलोर टीम लावूच असं कोणता दिवस येईन काय माहिती. ज्या ठिकाणी 1.5 करोड भेटन डायरेक्ट तिकडे झाले का खर्च? पैसे तिकडे पैसे गेले जर खर्च आले का? तिकडे जरा पैसे खर्च आले. मित्रमंडळी आता आलेलो जवळ आपण. ओके हा ओके ओके आलो ना जवळ. फक्त एवढं आहे की तुम्हाला सनसेट नाही दाखवू शकलो त्याबद्दल तुम्हाला मला माफ करा. सनसेट गेलाय बघू आता काय दाखवतो ते का थोडंफार काही. बसतो आता गाडी लावितो आणि पळत पळत जातो. काय भेटलं तर तुम्हाला लगेच सांगतो. अंदर व्हायच्या आता आम्हाला इथून निघाव पण लागन नाही तर 4 बिबट्या सुटलेले आहेत. मोर मोल मोर दाखवतो मोर. कसलं इकडे घे ना मोर इथे लय भेटते ना मोर भारी ना. अरे पळाला भाई अरे घाबरला तो घाबरला तो नाही जास्त जण आले विचार विचो जरा टेन्शन मध्ये आले तू जरा मोर है ना. फोटो काढायला थांबले ना. ऑरी गेला आता गेलाय तो ऑरी गेला ऑरी. चला मित्रांनो निघू आता आपण. कसला भारी मोर येईन इथं मोर ले प्राणी तर इथं असे म्हणजे भेटून बघायला अजून. फक्त बिबटे बिबटे नाही भेटायला पाहिजे बघायला. बिबटे वदनी कवळ घे ना श्री हरी जय भरे मोर. अजून काहीतरी असं भाई पुढे तर पुढे थांब जरा जरा आपण चेक करूया जरा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मोर तर भेटला बघायला. थोडं लांबूनच जाऊ भो ते कुत्र्यांच्या जवळ नको जायला. कारण आपण एक दोन या दोन रॉट आहेत. पिटबुल पिटबुल थोडी येतो पिटबुल नाही तो तसं ना. त्याच ती ब्रीड वेगळी कसले खतरनाक खतरनाक कुत्रेच बघित धरण. तिकडे
ते इकडे पिटबुल सारखच चपडा मोठा आहे बघ ना तू चपडा नाही पण ते चपळ रॉट आहे चपळ नाही का दोन दोन रॉट ची टसल चालली बघ ना मधी वरून धावून कधी सोडलं ते बाई फाडून टाकेल ना किती कुत्र ते जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत ते शांतने बसत कुत्र ते मित्रांनो हे कुत्र पण भोकने वाला कुत्ता काटतो नाही पण हे पण हे काटताय हे एक दुसरे काटेंगे हे मालक आहे जरा तरी अशी टेकडी मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या टिकीटचं तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर ही तुम्हाला काळ्या चिमण्या भरपूर मिळतात सिरियस मॅटर आता ही जी टेकडी आहे या टेकडीला म्हणतात हनुमान टेकडी बोलतात व्याता टेकडी बोलतात कोथरूडची टेकडी बोलतात आणि इंग्लिश जरा इथे नुसती नुसती फायटिंग झाली नुसती फायटिंग नुसती गोल्डन रेट्रीवर पेटलाय मधीच पण ते शांत कुत्रे आहे गोल्डन रेट्रीवर नाही हुशार आहे रे ते हे शांत आहे हे एवढा राग येत नाही एकदम लॉयल आहे गोल्डन रेट्रीवर आवाज कसा आहे पण बास आहे भाई त्याच्या आवाजात हे वाकीचे पाव पाव वाजते ते गोल्डनच्या ह्याच्यात बास आहे हे बाकी सगळे ट्रबल आहेत नाही का मा म्हणणं काय पण कशा भाई काय भूकाला कॉम्पिटिशन चालू आहे कुत्र्यांची बघायचं म्हणलं तर मित्रांनो उलट पाहिजे होतं नाही का कुत्रे पाहिजे जरा तुम्हाला दाखव जरा पाणी बिन दाखवतो पाणी पाणी लांबून दाखव लांबून दाखवा कमी झाले ना आता नाही लोक किती बघ ना इथं फिरायला आलेले सगळे जास्त लोक आहेत आणि आम्ही तुम्हाला जरा पाणी बिन दाखवतो मस्त पैकी छान सुंदर सुंदर अरे आपण आलतोय सोने बैठ मला सुटतंय पाणी कमी सध्या पाणी ना आपण तिकडनं यायचो ना तिकडनं ते तिकडनं तिकडनं आपण यायचो ना पहिले आपण तिकडे राहायचो निलजोतील राहायचो तिकडनं यायचो पहिले आपण मग तिकडनं खाली खाली यायचो मला हाईटची लय भीती वाटते नाही आपण कुठून यायचो माहिती का नाही रे अरे समोरून तिथं इथं इथं परत समोर पाणी होत आपण फोटो काढले भाऊ बरोबर तिथे खाली क्लिंबात झाड आहे त्याला टिकून असं माझा फोटो आहे नाही जरा भारी दिवस होतं भारी पण नाही खूप दिवस झाला तर इथं आलो नाही कारण आम्ही इथं राहायचो जवळपास 2016 मध्ये राहायचो आम्ही गोखलेनगरला त्यावेळेस यायचो नाही तर कधी नाही आलो इकडे म्हणजे त्यावेळेस यायचो आता तर नाही तुम्ही जर ह्या भागातले राहत असाल कोथरूडला किंवा गोखलेनगरला म्हणा किंवा वारजेला वारजे नाही जसं की हा तेच वारजे पण असू तुम्हाला जवळ आहे वारजे वारजेवरनं पण कोथरूडवरनं जवळ आहे अजून ह्या भाग गोखलेनगर म्हणा किंवा अजून काय रे जवळ इथून अजून करीमनगर डेक्कन जवळ इथून करीमनगर जवळ आहे जर जवळचे कुठे जर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला एक शांत वातावरण तुम्हाला हवं असेल जर तुम्हाला शांत वातावरण हवं असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता ऍज अ पिकनिक ऍज अ फिरायला ऍज अ जॉगिंग करायला तर हा सुंदर असा एरिया आहे इथंच असतो सनसेट हा गेला ना भाई सनसेट सनसेटचाच विषय होता पण आता काय त्याबद्दल आम्हाला माफ करा की तुम्हाला आम्ही सनसेट नाही दाखवू शकलो बट कधी या म्हणजे याच्यानंतर कधी आलोत तर तुम्हाला नक्कीच सनसेट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू पूर्ण पुरेपूर तुम्हाला प्रयत्न करू दाखवायचा सनसेट पण यावेळेस माफ करा आय एम सॉरी जय जय महाराष्ट्र नाही भाई तुम्हाला असं म्हणलं मी असं मराठी माणसा जागा हो तर एवढे पोहोचले आता एवढं तुम्हाला काय नाही का मधले जे फुटेज आहे वगैरे नाही का म्हणजे यायचे जायचे ते काय तुम्हाला दाखवलं नाही कारण की जे जास्त नाही का अंधार खूप झाला होता त्यामुळे तुम्हाला ते काय दाखवू शकलो नाही
आणि जर तुम्ही कधी जर तुम्हाला कधी फ्री टाइम असेल किंवा की नाही तुम्हाला सुट्टी असेल ऑफिसला जॉबला सॅटरडे संडे तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे आपण आज ज्या ठिकाणी गेलतो बेताळ टेकडी कोथरूड टेकडी त्याला बोलतात तिकडे तुम्ही नक्की जाऊ शकता. तुमच्या फॅमिली संग तुम्हाला वेकेशन असेल फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत तुमच्या मित्रांसोबत जॉगिंग किंवा अजून काही ऍक्टिव्हिटी करायची ट्रेकिंगसाठी तुम्ही जाऊ शकता. आणि नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा. मागचे जरा चुकी शब्द वापरला होता त्यावेळेस जरा सज्जन मध्ये प्रेमच म्हणतोय बेल आयकॉन वर क्लिक करा आणि आम्हाला सपोर्ट करा ठीक आहे. तुमचं प्रेम आम्हाला हवंय त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेअर करू शकता पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झालाय आणि व्हिडिओमध्ये काय आमच्याकडनं काय चुकीचं काही झालं असेल चुकीचे शब्द गेले असेल तर त्यासाठी आम्ही आधीच तुम्हाला माफी मागतोय सॉरी बोलतोय. नक्की व्हिडिओ बघा आणि यापुढे आम्ही जे काही व्हिडिओ टाकू त्या पण व्हिडिओला असंच प्रेम द्या सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सपोर्ट द्या. चला भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक कर. टाटा बाय यांना स्पीडीत पाडापाडी होत जाईल पात्रा. जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया.